माननीय नियोजन मंत्र्यांना माझा प्रश्न आहे, अर्थमंत्र्यांना, सकाळी तुम्ही आलेच नाही मीटिंगला, की राज्यामधल्या तिन्ही म्हणजे मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, वैधानिक विकास मंडळ आणि विदर्भ, या तिन्ही विभागामधील जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं विशिष्ट कालावधीमध्ये तरतुदी करून हा बॅकलॉग नष्ट करावा या दृष्टिकोनातनं वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. माझा पहिला प्रश्न असा आहे की यामध्ये ज्यावेळेस वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली आणि नव्यानं वैधानिक विकास मंडळाची रचना करायचं आपण ठरवत होतो, अशा कालखंडामध्ये विदर्भामधल्या कोणत्या क्षेत्रामधला अनुशेष 100% पूर्ण झालेला आहे हे मंत्री महोदय सांगतील का? एक म्हणजे ज्यावेळेस अनुशेषच राज्यामधल्या सगळ्यांचा समतोल विकास व्हावा, समतोल विकास व्हावा म्हणून आपण वैधानिक विकास मंडळ केले आणि आक्षेप असा होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक पैसा जातो आणि विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशचा काही जो उर्वरित भाग आहे त्या भागामध्ये कमी पैसा उपलब्ध होतो, त्यामुळे यातल्या सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, अन्य क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये हा विदर्भ अजूनही मागे राहिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण वैधानिक विकास मंडळाची रचना जी आहे ती संपुष्टात आणलेली आहे. आपण आता म्हणताय की आम्ही विदर्भावर अन्याय केलेला नाही, 23% ज्या वेळी 27% याच्यावर खर्च केला आहे, पण एका विशिष्ट ठिकाणी खर्च करत असताना याच्यामधला असमतोल वाढतो याची तुम्ही काळजी घेतली, तुम्ही असमतोल वाढता याच्याकडे तुमचं लक्ष वेधतो. कारण प्रश्न असा आहे माझा सभापती महोदय की विदर्भातला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा आपण दांडेकर समिती केली, नंतर नव्यानं अनुशेषासाठी किंमतकर समितीचा अहवाल आला तो आपण स्वीकारला आणि मग त्याच्यानुसार किती अनुशेष बाकी राहिला हा एक भाग, आणि विदर्भामधला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनाचा काही वेगळी उपाययोजना तुम्ही करणार आहात का? जर इतके वर्षानुवर्ष 70-75 वर्ष झाल्यानंतरही विदर्भाचा अनुशेष जर बाकी राहत असेल, अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अजूनही आम्ही मागे राहत असू, तर या दृष्टिकोनातनं काही विशेष अशी उपाययोजना सरकार मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातनं करणार आहे काय?